हिंदू पंचांगानुसार दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो. अक्षय तृतीयेचा दिवस शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मानण्यात येतो. या दिवशी लक्ष्मीची विधिवत पूजा करण्याची प्रथा सुद्धा आहे. यंदा अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त 10 मे रोजी असून या दिवशी सोनं चांदी खरेदी करणं शुभ मानलं जातं. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही गृहप्रवेश समारंभ, मुंडन संस्कार किंवा नवीन काम सुरू करू शकता. दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला अक्षय तृतीया साजरी केली जाते. पंचांगानुसार यावर्षी अक्षय तृतीयेला अतिशय शुभ योग तयार होत आहे. भारतीय वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी अक्षय तृतीया साजरी केली जाते. या दिवशी अन्न, वस्त्र, सोनं आणि पाण्याचं दान केल्याने अक्षय फळाची प्राप्ती होते असं म्हटलं जातं. या दिवशी आपण जे काही दान करतो ते अक्षय होतं आणि दान देणाऱ्याला सूर्यलोकाची प्राप्ती होते असं सुद्धा म्हटलं जातं. तसेच घरात अक्षय तृतीयेला सोन्याची वस्तू खरेदी केल्याने घरात सोन्याची कमतरता भासत नाही असं देखील म्हटलं जातं. आता पाहूयात अक्षय तृतीयेला सोनं का खरेदी करावं. आर्थिक दृष्टिकोनातून सोनं हे सुरक्षित आणि स्मार्ट गुंतवणूक याचं प्रतीक मानलं जातं. हा सण वर्षातून एकदाच येत असल्याने अक्षय तृतीयेला सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी वेळसुद्धा चांगली असते. सोन्याला या दिवशी भारतात खूप महत्त्व आहे कारण सर्व सोनं आयात केलं जातं आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचं सतत होणारं अवमूल्यन हे आजच्या सोन्याच्या किमतीमागील मुख्य कारण ठरतं. भारतातील प्रत्येक गुंतवणूक ही पोर्टफोलिओमध्ये सोनं असणं देखील आवश्यक असतं. तुम्ही वर्षाच्या कोणत्याही वेळी सोन्याची गुंतवणूक करू शकता. महत्त्वाचं म्हणजे महागाई आणि म्युच्युअल फंड, स्टॉक यांसारख्या उच्च जोखीम गुंतवणुकीच्या साधनांचं पर्याय म्हणून सोन्यात गुंतवणूक करणं फायदेशीर ठरतं. बाकी गोष्टींपेक्षा सोनं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. इतर मालमत्ता कमी होत असताना सोनं ही एकमेव मालमत्ता आहे जी वाढत जाते. त्यामुळे अक्षय तृतीयेला आवर्जून सोनं खरेदी करावं असं म्हटलं जातं.